दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणं, समस्या संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पर्यावरणासाठी पूरक निर्णय घेण्याची क्षमता लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणूनच पोषक वातावरणाची निर्मिती करणं हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. पर्यावरणाच्या संवर्धनात अधिकाधिक देशांनी सहभाग व्हावं यासाठी 1987 पासून दरवर्षी 1-1 संकल्पना ठरवून वेगवेगळ्या देशांकडे जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद देण्यात येतं. 2018 जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद भारताकडे होतं, तर यंदाचं यजमानपद कोलंबिया आणि जर्मनी या दोन देशांनी संयुक्तपणे भूषवलं आहे. जैवविविधता ही यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे. निसर्गाचा रास थांबवणं, त्यातील वैविध्यता जपणं यासाठी पाऊल उचलण्याची गरज असल्याचं या थीमद्वारे अधोरेखित करण्यात आलं आहे. प्रख्यात जलतज्ज्ञ अनिल पाटील हे पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपणास काय सांगू इच्छितात ते आपण पाहावे. ऑनलाईन रिपोर्ट संदीप शिंदे, माडा. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. देशातील आणि राज्यातील बहुतेक नद्या वाढत्या औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळं प्रदूषित झालेल्या होत्या. मात्र कोरोना महामारीमुळे सबंध उद्योग व्यवसाय आणि कारखान्यामधून रासायनिक घटक सोडणारे सर्व कारखाने यांचं चक्र थांबलं आणि त्याचा परिणाम असा झाला की राज्यातील आणि देशातील सर्व नद्यांच्या प्रदूषणामध्ये कमालीची घट झालेली आहे. घट झाली म्हणजे नेमकं काय झालं, तर पाण्यातल्या विरघळलेल्या स्वरूपातला जो ऑक्सिजन असतो, जो मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असतो, त्याच्यामध्ये वाढ झाली ही अत्यंत समाधानकारक गोष्ट आहे. लॉकडाऊन ही एक अशी गोष्ट आहे की समाजातल्या कुठल्याही घटकानं, कुठल्याही राज्यानं किंवा कुठल्याही देशानं ठरवलं तरी अशा पद्धतीचा लॉकडाऊन कुणीही करू शकणार नाही. निसर्गातल्या एका विषाणूमुळं हा लॉकडाऊन झाला, मात्र त्याचा परिणाम हा पाण्याचं प्रदूषण कमी करण्यामध्ये झाला. महाराष्ट्रातली ही एक संधी होती की महाराष्ट्रातल्या प्रदूषण नियंत्रण मंडळानं या लॉकडाऊनच्या काळामध्ये नद्यांच्या आणि जलाशयांच्या वेगवेगळ्या ठिकाणचे जर नमुने घेतले असते, ते तपासले असते, त्याचा अहवाल तयार केला असता, तर पुढच्या काळामध्ये नेमकं प्रदूषण कुठं होतं, किती प्रमाणात होतं, प्रदूषण करणारे घटक कोण आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या असत्या आणि तो अहवाल एक पथदर्शक अहवाल ठरला असता. प्रदूषण नियंत्रण मंडळानं ही एक संधी घालवली असं माझं मत आहे. आणि पर्यावरण दिनाच्या निमित्तानं एक सांगा वाटतं की केवळ झाडं लावा आणि झाडं जगवा अशा पद्धतीच्या स्लोगन देऊन आपल्याला काही भागणार नाही, तर झाडं लावण्याचा एक कृती कार्यक्रम युवकांनी हातात घेतला पाहिजे. आणि केवळ झाडं लावून नव्हे तर भूगर्भातलं प्रदूषण कमी करण्यासाठी भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवली पाहिजे, कारण भूगर्भात देखील आता मोठ्या प्रमाणावर प्रदूषण व्हायला लागलेलं आहे. ते कमी करायचं असेल तर पाण्याची पातळी भूगर्भातली वाढवणे हा एकच त्याच्यावरचा उपाय आहे, तो केला पाहिजे. आणि याबरोबरच आपले जलस्रोत शुद्ध ठेवण्यासाठी आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी युवकांनी कृती कार्यक्रम हातात घेण्याची आवश्यकता आहे, असं या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मला आवाहन करावं असं वाटतं.